8 जून 1999 जम्मू काश्मीरमधलं द्रास सेक्टर, संध्याकाळची वेळ, हवेमध्ये कमालीचा गारठा. आज सकाळपासूनच घरच्यांची खूप आठवण येते, खास करून बाबांची. सकाळपासूनच अगदी उदास वाटतंय. बरेच दिवस झाले घरी पत्र लिहायचं राहूनच गेलेलं आहे. आत्ताच लिहून पूर्ण करतो. न जाणो पत्र लिहायला एवढा मोकळा वेळ, एवढी फुरसत परत केव्हा मिळेल. माय डिअर ब्रदर, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप ज्यावेळेस हे पत्र तुला मिळेल तुम्ही सर्वजण स्वस्थ आणि आनंदात असाल. काही दिवसांपूर्वीच आमच्या रेजिमेंटला कुपवाडामधून द्रास सेक्टरमध्ये हलवण्यात आलं. इकडची परिस्थिती चिंताजनक आहे. इथे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. भारत आणि पाकिस्तानमधले संबंध बिघडलेले आहेत. इकडच्या एकंदर वातावरणातच तणाव भरून राहिला आहे. तुला खरं सांगायचं तर आमचं आयुष्य इकडे अगदी अनिश्चित आहे. मी मुद्दामच बाबांना इकडची परिस्थिती कळवत नाही. ते माझी खूप काळजी करतात. त्यांची तर झोपच उडेल. लवकरच आम्हाला मिशनवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. जर देवाच्या मनात असेल तर मला इथूनच तुम्हा सगळ्यांचा निरोप घ्यावा लागेल. आणि असं झालं तर आईबाबांची काळजी घ्यायची जबाबदारी तुझी असेल. तुला त्यांना समजून सांगावं लागेल की मी अजून एका मोठ्या आणि सुंदर जगात आयुष्याचा पुढचा प्रवास चालू केला आहे. उद्या मी जर शहीद झालो तरी एकमेकांना धरून राहा, एकमेकांची काळजी घ्या. माझ्या मृत्यूनंतर वाईट वाटून घेऊ नका. आयुष्यात पुढे जात राहा. युअर लव्हिंग ब्रदर नायबू. 28 जून 1999 मध्यरात्रीचा मिट्टा अंधार. टेम्परेचर -10 डिग्री सेल्सिअस. पाकिस्तानी पोस्ट पासून आमचं प्लॅटून अवघ्या काही मीटर अंतरावर. शत्रूमध्ये आणि आमच्या घातक प्लॅटूनमध्ये अडसर एका सरळ सोट उंच कड्याचा. 90 अंशाची खडी चढाई. माझ्या पुढचं टास्क माझ्या खांद्यावरचा दोर वरती डोंगरमाथ्यावर जायचं आणि घट्ट बांधायचा. म्हणजे माझे सगळे साथीदार एक एक करून लवकरात लवकर वरती पोहोचतील. पण हे काय, हा कडा तर अगदीच गुळगुळीत, अगदीच निसरडा. माझे बूट सारखेच घसरत आहेत. बुटांनी या इथे ग्रिप घेणं इट्स जस्ट इम्पॉसिबल. इलाज नाही, मला माझे बूट काढूनच टाकायला लागतील. हातापायाची बोटं मला बर्फात घुसवूनच पुढे जायला लागेल. देवा मला माझं मिशन पूर्ण करण्यासाठी शक्ती दे. मित्रांनो, युद्धवीरच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक रोमहर्षक कथा ऐकल्यात. आजची ही कथा तितकीच रोमांचकारी आहे. तुम्हाला अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे. तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या हृदयात घर करणारी आहे. युद्धवीरच्या आजच्या भागात तुमच्या समोर सादर करतो आहोत वीरगाथा 2nd राजपुताना रायफल्सच्या घातक प्लॅटूनचे कमांडर असणाऱ्या कॅप्टन निकेझाकू केंगुरसे यांची. ही युद्धकथा आहे 1999 कारगिल युद्धादरम्यानची. द्रास सेक्टरमधल्या 16,500 फूट उंचीच्या ब्लॅक रॉक नावाच्या पोस्टला सर करताना घडलेली. आजची कथा आपण ऐकूयात, जाणून घेऊयात कॅप्टन केंगुरसे यांच्याच शब्दात, त्यांच्याच भावनांद्वारे. आणि त्यासाठी थेट जाऊयात रणांगणामध्ये. जय हिंद. मी कॅप्टन निकेझाकू केंगुरसे, 2nd राजपुताना रायफल्सच्या घातक प्लॅटूनचा कमांडर. आता घातक प्लॅटून म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कुठल्याही रेजिमेंटमध्ये मेंटली आणि फिजिकली सर्वात फिट असणाऱ्या 20 ते 25 सैनिकांचा गट, सैनिकांची प्लॅटून म्हणजेच घातक प्लॅटून. कमांडो ट्रेनिंगमध्ये ताऊन सुलाखून निघालेले आम्ही सर्व सैनिक, आमचं काम अवघडातलं अवघड, अगदी इम्पॉसिबल वाटेल असं मिशन पार पाडायचं ॲट एनी कॉस्ट. शत्रूच्या मनात कायमच आमच्याबद्दल दहशत. 1999 कारगिल युद्धादरम्यान 2nd राजरीफ पोस्टेड होती द्रास सेक्टरमध्ये. आमच्यासमोर आव्हान होतं 16,000 फूट उंचीवरच्या ब्लॅक रॉक नावाच्या दुर्गम पर्वत शिखरावर तिरंगा फडकवण्याचं. आव्हान अतिशय कठीण होतं. ब्लॅक रॉकच्या टॉपवरती पाकिस्ताननं आपली एक भक्कम मशीन गन पोस्ट उभारली होती आणि त्याच्यामुळे खूप मोठा भूप्रदेश त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आला होता. भारतीय सैन्याला पुढे पाऊल टाकणं मुश्किल बनलं होतं. भारतीय सैन्याची होणारी प्रत्येक छोटीशी हालचाल पाकिस्तान्यांच्या नजरेत येत होती.
पाकिस्तानी पोस्ट अशा जागी होती की ना तोफांचा थेट मारा शक्य होता, ना लढाऊ विमानांनी हल्ला करणं शक्य होतं. आणि त्यामुळे कमांडो ऑपरेशन करून त्या पोस्टवर ताबा मिळवणं एवढा एकच उपाय शिल्लक होता. आणि ही कामगिरी दिली गेली आमच्या घातक प्लॅटूनकडे. 28 जूनच्या रात्री माझ्या नेतृत्वाखाली सेकंड राजरीफच्या घातक प्लॅटूननं रात्रीच्या अंधारात चढाई करायला सुरुवात केली. मुंगीच्या पावलांनी आमचे कमांडोज अवघड चढाई करत होते. अतिशय हळू, बिलकुल आवाज न करता आम्ही चाललो होतो. कुठल्याही परिस्थितीत शत्रूला चाहूल लागू देणं आमच्यासाठी प्राणघातक ठरलं असतं. पहाटे उजाडायच्या आत कुठल्याही स्थितीत शत्रूवर हल्ला करणं हे आमचं पहिलं लक्ष होतं. अर्ध्याहून अधिक चढाई पूर्ण झाली आणि अचानक शत्रूकडून गोळीबाराला सुरुवात झाली. मशीनगनच्या जोडीला शत्रूच्या उखळी तोफाही धडाडू लागल्या. कदाचित शत्रूला आमची चाहूल लागली असावी. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आमची मनुष्यहानीही खूप व्हायला लागली. इतक्यात एक जवान ओरडत माझ्याजवळ आला, निंबू साहब तुमच्या पोटात गोळी घुसली. निंबू साहब, माझ्यावर प्रेम करणारे माझ्या प्लॅटूनमधले भोळे भाबडे राजस्थानी जवान, माझं निकेझाकू केंगुरसे हे लांबलचक नाव उच्चारताना त्यांची नेहमीच गडबड उडायची. शेवटी त्यांनीच यावर तोडगा शोधून काढला आणि सगळेजण मला निंबू साहब म्हणायला लागले. तसंही माझ्या घरचे सगळेच जण मला नेबू म्हणूनच हाक मारायचे. निंबू साहब तुम्ही मागे फिरा, तुमच्या पोटातून रक्त वाहतंय, पाकिस्तानी पोस्टवर हल्ला आम्ही करतो. युद्धाच्या त्या रणधुमाळीत पोटात गोळ्या घुसल्याची जाणीव इतका वेळ झालीच नव्हती, पण आता मात्र तो तिखट दंश जाणवायला लागला. जखम खोलवर झाली असावी, गोळ्या नक्कीच आतड्यात घुसल्या होत्या, रक्ताची तरतुस्ती धारच लागली होती. एक क्षण वाटलं मागे फिरावं, बेसवर जाऊन उपचार करून घ्यावेत, पण तितक्यात मला माझ्या पणजोबांची आठवण झाली. आमची नागा जमात लढवय्यांची, हेड हंटर्स म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आमच्या जमातीत आजही माझ्या पणजोबांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. त्यांच्या काळातले ते एक मोठे योद्धे, एक मोठे वॉरियर म्हणून प्रसिद्ध होते. आज नशिबानं माझ्या पणजोबांचं, माझ्या नागा जमातीचं, माझ्या रेजिमेंटचं नाव उंचावण्याची संधी मला मिळाली होती. ही संधी एका छोट्या जखमेमुळे वाया घालवू? छे! माझ्या दिशेने धावत येणाऱ्या जवानाला मी हातानंच थांबण्याचा इशारा केला. माझ्या पॅन्टचा बेल्ट अगदी करकचून आवळून घट्ट बांधला, जेणेकरून रक्तस्त्राव कमी झाला असता, आणि मी तसाच पुढे चालत राहिलो. एका खांद्यावर रॉकेट लॉन्चर, दुसऱ्या खांद्यावर माझी असॉल्ट रायफल, कमरेला धारदार कमांडो नाईफ, पाठीवर जाड दोरखंड, अशा भारी भक्कम सामुग्रीसह माझा प्रवास चालू होता. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात -10 डिग्री सेल्सिअस तापमानात अखेर आमचं प्लॅटून शत्रूपासून काही मीटर अंतरावर येऊन पोहोचलं. आता शत्रूमध्ये आणि आमच्यामध्ये अडसर होता तो एका सरळ सोट उंच कड्याचा. 90 अंशाची खडी चढाई माझ्या पुढचा मुख्य टास्क, माझ्याजवळचा दोरखंड वरती डोंगर माथ्यावर जाऊन घट्ट बांधायचा, म्हणजेच त्याच्या सहाय्यानं माझी प्लॅटून लवकरात लवकर वरती पोहोचेल. पण तो कडा अतिशय सपाट, अतिशय गुळगुळीत आणि निसरडा होता. पाय रोवून धरण्यास काहीच फुटहोल्ड, काहीच आधार तिथे नव्हता. आधार घेण्यासाठी गवताचं एक पातं, झाडाचं एक पान देखील नव्हतं. माझे बूट सारखेच घसरत होते. बाजूलाच बघून डोळे फिरतील अशी खोल दरी, बुटांनी ग्रिप घेणं इथे जस्ट इम्पॉसिबल होतं. खूप विचार केला, लक्षात आलं आता दुसरा कुठलाच इलाज नाही, मला माझे बूट काढूनच टाकायला लागतील. हातापायाची बोटं मी त्या बर्फात घट्ट घुसवली. डोक्यात एकच सणक गेली, हातापायाची बोटं बधीर पडायला लागली. बोटांमधली संवेदना जणू नष्ट झाली. पण तिकडे दुर्लक्ष करून मी हळूहळू चढायला सुरुवात केली. या प्रसंगाबाबत बऱ्याच जणांनी माझ्याबद्दल बोलताना -10 डिग्री सेल्सिअसच्या थंडीत बर्फाचा कडा अनवाणी पायाने चढून जाणारा वीर वगैरे म्हटलं. पण खरं सांगू, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर फक्त माझं मिशन दिसत होतं. त्यामुळे माझ्या या कृतीचं मला विशेष काही वाटलंच नाही. इनफॅक्ट माझ्या जागी त्यावेळी दुसरा कुठलाही सैनिक असता तर त्यानं देखील असंच काहीतरी वेडं धाडस केलं असतं. अखेर ब्लॅक रॉकचा तो अवघड कडा सर करून मी टॉपवरती पोहोचलो. माझ्या हातापायांची बोटं पार सोलून निघाली होती. पोटातल्या जखमेतून रक्तस्त्राव अजून चालूच होता. मी सगळ्यात आधी जर कुठली गोष्ट केली असेल तर ती म्हणजे माझ्याकडचा दोर मी एका दगडाला अगदी करकचून आवळून बांधला, माझ्या साथीदारांना वर येण्याचा इशारा केला.
तेवढ्यात मी वर येऊन पोहोचल्याची चाहूल शत्रूला लागली. इतकी दुर्गम वाट चढून भारतीय जवान टॉपवर पोहोचतील याची जरा देखील शक्यता बंकरमध्ये लपून बसलेल्या पाकिस्तानी उंदरांना वाटली नसेल. मला पाहून शत्रू सैन्याला अगदी खडबडून जाग आली. पाकिस्तानी सैनिकांच्या बंदुका माझ्या दिशेने वळल्या. माझ्यावर गोळ्यांचा पाऊस सुरू झाला. मी माझ्या रॉकेट लॉन्चरमधून शत्रूच्या बंकर्सचा वेध घ्यायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक बंकर भुईसपाट होत गेले. काही पाकिस्तानी सैनिक माझ्यावर धावून आले. माझ्या AK-47 निघालेल्या गोळ्यांनी दोघा पाकिस्तान्यांना अगदी अचूक टिपलं. दोघे पाकिस्तानी माझ्या खूपच जवळ येऊन पोहोचले, पण जखमी असलो तरी सुद्धा माझे रिफ्लेक्सेस अजूनही शाबूत होते. आणि माझ्याजवळची कमांडो नाईफ अगदी विजेच्या वेगानं फिरली आणि क्षणार्धात त्या दोघाही पाकिस्तान्यांची शिरं धडावेगळी झाली. माझ्या नागा जमातीचं हेड हंटर्स हे नाव आज मी सार्थ केलं. गोळीबाराला मी दाद देत नाही हे पाहून पोस्टवर असलेल्या शत्रूच्या सगळ्या मशीन गन्स माझ्या रोखानी वळल्या आणि माझ्यावर तुफानी गोळीबार होऊ लागला. माझ्या शरीरात एकापाठोपाठ एक गोळ्या येऊन घुसू लागल्या. मारा इतका जोरदार होता की त्या धक्क्यामुळे, त्या इम्पॅक्टमुळे माझा पाय घसरला, जमिनीवरची माझी पकड सुटली आणि माझं शरीर हवेत एका चेंडूसारखं फेकलं गेलं आणि मी त्या खोल दरीत कोसळलो. काही क्षणातच मला वाटू लागलं मी एका पिसासारखा हलका झालोय आणि तरंगत तरंगत ब्लॅक रॉकच्या टॉपवर येऊन पोहोचलोय आणि माझं शरीर मात्र त्या खोल दरीत खाली खाली जातच होतं. शरीरानं मी जरी त्या खोल दरीमध्ये कोसळलो असलो तरीही मनाने मी अजूनही रणांगणामध्येच होतो, कारण अजूनही मिशन अकम्प्लिश झालेलं मला पाहायचं होतं. इतक्यात मी बांधलेल्या दोराला धरून माझे जवान एक एक करत वरती आले. आपल्या लाडक्या निंबू साहबचा झालेला अंत त्यांनी बघितला होता. सुडानी पेटलेले माझे साथीदार पाकिस्तान्यांवर तुटून पडले. त्या दिवशी शत्रूच्या एकाच्या जागी 10 पोस्ट जरी ब्लॅकरॉकवरती असत्या तरी त्या सर्व पाकिस्तान्यांना माझ्या जवानांनी कापून काढलं असतं, इतके ते बेभान झाले होते. आणि मग तो क्षण आला, ब्लॅकरॉकवर भारतीय सैन्याचा तिरंगा मोठ्या डौलानं फडकू लागला. ते दृश्य पाहून मला भरून आलं, माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. याच एका क्षणासाठी आम्ही सैनिक आमचं सारं आयुष्य पणाला लावत असतो. माझ्या या कामगिरीबद्दल मला स्वतंत्र भारताचा दुसरा सर्वोच्च सैनिकी सन्मान महावीर चक्र जाहीर झाला. पण डौलानं फडकणारा तिरंगा पाहण्यासाठी अशी 100 महावीर चक्र मी ओवाळून टाकली असती. ब्लॅक रॉकवरच्या विजयानंतर तिथे असलेला माझा प्रत्येक जवान रडत होता, म्हणत होता, निंबू साहब ये आपकी जीत है, निंबू साहब ये आपकी जीत है. आणि हा पुरस्कार त्या महावीर चक्रापेक्षा कैक पटीनी माझ्यासाठी मोठा होता. कालांतराने माझं पार्थिव शरीर नागालँडची राजधानी कोहिमा इथं नेण्यात आलं. अवघ्या 24व्या वर्षी मला वीर मरण आलं. माझं सारं कुटुंब दुःखात बुडालं. एका बापासाठी स्वतःच्या मुलाच्या शवास खांदा देणं किती अवघड असतं हे त्यावेळी मला पहिल्यांदा समजलं. लष्करी इतमामात माझ्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. मला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच दिवशी संपूर्ण नागालँड गोळा झालं होतं. अशांत म्हणून प्रसिद्ध असलेला नागालँड त्या दिवशी आपापसातली भांडणं विसरून एक झाला होता. माझ्या मृत्यूनंतर मला सगळ्यात जर कोणी मिस करत असेल तर ते माझे बाबा, एक सज्जन आणि पापभीरू असलेले माझे बाबा. युद्ध आणि लढायांचा तिटकारा असणारे, शांतताप्रिय आणि अतिशय धार्मिक. इनफॅक्ट माझ्या सैन्यात भरती होण्यास त्यांचा खूप विरोध होता. कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर मी 3 वर्ष शिक्षकाची नोकरी केली, पण त्या पेशात माझं मन रमणारच नव्हतं, कारण माझ्यात असलेलं माझ्या वॉरियर, माझ्या लढवय्या पूर्वजांचं रक्त मला शांत बसू देणार नव्हतं. मोठ्या मिनतवारीनं बाबांची समजूत काढून मी सैन्यात प्रवेश घेतला, पण माझ्या अशा ह्या अकाली निधनामुळे आज त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नसेल. कदाचित हे महावीर चक्र त्याची थोडीफार भरपाई करत असेल. तर मित्रांनो, ही होती माझी, कॅप्टन निकेझाकू केंगुरसे या सैनिकाची जीवन कहाणी. माझ्याबद्दल गौरवोद्गार काढताना नंतर कुणीतरी म्हटलं होतं, कोण कुठला भारताच्या नागालँड नावाच्या एका कोपऱ्यातला 25 वर्षाचा एक तेजस्वी तरुण आपल्या राजस्थानी जवानांच्या तुकडीचं नेतृत्व करतो आणि भारताच्या उत्तर टोकाच्या सरहद्दीचं रक्षण करताना शहीद होतो. हीच खरी राष्ट्रीय एकात्मता.
पण मित्रांनो, आमच्यासारख्या सैनिकांना बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, नागालँड, तामिळनाडू ही नावं कधी ऐकूच येत नाहीत. आम्हाला फक्त 3 अक्षरं समजतात आणि ती 3 अक्षरं म्हणजे इंडिया. आणि तिरंग्याची शान राखणं यातच आमच्या आयुष्याची इती कर्तव्यता आम्ही सैनिक मानतो. आणि स्वतंत्र भारताचे एक नागरिक म्हणून तुमची असलेली कर्तव्य तुम्ही जाणून घ्या आणि त्यांचं पालन करा. गुड बाय. मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या लष्करी इतिहासातलं एक सोनेरी, एक गौरवशाली पान आज तुमच्या समोर उलगडून दाखवताना आम्हाला खूप समाधान वाटलं. भारत मातेच्या या वीर सुपुत्रास युद्धवीरचा मानाचा मुजरा. कॅप्टन निकेझाकू केंगुरसे या युद्धवीराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि त्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच ही कहाणी प्रत्येक देशभक्त भारतीयापर्यंत पोहोचावी यासाठी या व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा. युद्धवीरला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. युद्धवीरच्या पुढच्या भागात घेऊन येतो आहोत आणखीन एक रोमांचकारी अशी युद्धकथा. तोपर्यंत नमस्कार आणि जय हिंद.